विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपण उद्योजकतेची मूलतत्वे, उद्योजक, उद्योजकता, उद्योजकता विकास, उद्योजकता विकास कार्यक्रम या संदर्भात आपण अभ्यास करीत आहोत. खरं म्हणजे आपण उद्योजक घडावे या दृष्टिकोनातून हा असणारा विषय आपल्याला खरोखरच एक आपल्या करिअरसाठी एक नवी दिशा निर्माण करून देतो हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर आपण या टॉपिकच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या संस्थांचा अभ्यास केला, त्याच्यापूर्वी आपण उद्योजकतेची संकल्पना, दृष्टिकोन, महत्त्व, सिद्धांत, उद्योजकता विकासामध्ये आपण परत संकल्पना, प्रक्रिया, उद्योजकता विकास कार्यक्रम राबवणाऱ्या संस्था, त्याच्यामध्ये भारतीय उद्योजकता विकास संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचा अभ्यास केलेला आहे. आता यामधली एक महत्त्वाची की जी रूट लेवलला काम करणारी संस्था आहे, अर्थात ज्याला आपण जिल्हा उद्योग केंद्र म्हणतो, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर, त्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटरचा आपण आज विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा आहे. तर हे जिल्हा उद्योग केंद्र, याची स्थापना केंद्र सरकारनं, त्यांचं जे नियोजन मंडळ असतं केंद्र सरकारचं, आता आपण नियोजन मंडळ म्हणजे आत्ताच्या विद्यमान सरकारने त्याचं नियोजन मंडळाचं बरखास्त करून त्या ठिकाणी नवीन योजना आणलेली आहे आणि त्यानुसार हे काम चालतं. परंतु नाव जरी बदललं तर त्याच्या कार्याची रूपरेषा बदलत नसते. केंद्र सरकारनं त्यावेळी जे काही आपलं नियोजन मंडळ होतं, नियोजन मंडळाने एक शिफारस केलेली होती की देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सुरू करावं. आता उद्योग शब्द त्याच्यामध्ये आहे, त्यामुळं हे उद्योगच्या संदर्भातलं सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावं ही जी नियोजन मंडळाची शिफारस आहे, त्या शिफारसीला अनुसरून मे 1978 ही योजना सुरू केली. आणि ही योजना सुरू करत असताना जिल्हा हा औद्योगिकरणाचा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि जिल्हा हा केंद्रबिंदू मानल्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना या अंतर्गत करण्यात आली. देशात 430 जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 28 जिल्हे त्यावेळचे, ही केंद्र सुरू आहेत. जे जे नवनवीन जिल्हे झाले त्या ठिकाणी सुद्धा आता जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला केंद्र सरकारच्या सहकार्यानं पुरस्कृत अशा प्रकारची जिल्हा उद्योग केंद्र ही स्थापन करण्यात आली. म्हणून सुरुवातीला ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत होती, पण अलीकडच्या काळामध्ये 93-94 ही योजना राज्य सरकारकडे सोपवून आली. याची काही कारणं असतील, मे बी प्रत्येक राज्याचं जे काही औद्योगिक विविधीकरण आहे किंवा वेगवेगळापणा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो कदाचित भिन्नता जी आहे त्या अनुषंगाने त्या त्या राज्याला जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये औद्योगिकरणाचा विकास करता येईल या दृष्टिकोनातून कदाचित राज्य सरकारकडे ही योजना सोपवली गेलेली असेल. आणि सध्या हे जे काही जिल्हा उद्योग केंद्र आहेत हे राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. आपण हे स्थापनेच्या संदर्भात लक्षात घेतलं. आता आपल्यालाही लक्षात आलेलं आहे की या जिल्हा उद्योग केंद्राचा स्थापनेमागचा उद्देश काय आहे, तर याच्यामध्ये काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. नियोजन मंडळानं ज्या वेळेला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करावं अशी ज्या वेळेला शिफारस केली, त्यावेळेला काही गोष्टी लक्षात घेतल्या. भारत हा मोठा विशाल महाकाय देश आहे, मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या आहे आणि आता एरियानं म्हटलं तरी आपण काही जगामध्ये मोठे नाही पण ही लहानही नाही. आपल्यापेक्षा चीन, रशिया किंवा अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे खंड किंवा देश मोठे आहेत,
आता रशियाचे सुद्धा तुकडे झालेले. पण भारताचा विचार केला तर केंद्र सरकारचा माध्यमातून ही योजना राबवायची म्हटलं तर केवळ अशक्य, परंतु त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं काय, तर आपल्या देशाचा विकास करायचा असेल, आपण जरी शेतीप्रधान असलो तरीसुद्धा फक्त शेतीवरती आपण आपला देशाचा विकास करू शकणार नाही. किंवा शेतीवर शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग ते तर कमीत कमी त्या त्या व्यवसायाच्या किंवा त्या त्या ग्रामीण भागातल्या विविधतेनुसार भिन्नतेनुसार स्थापन होणं आवश्यक आहे. बराचसा शेतीमाल हा कच्च्या स्वरूपामध्ये मोठ्या इंडस्ट्रीजसाठी म्हणून या ठिकाणी वापरला जात असतो. म्हणून मोठ्या मोठ्या इंडस्ट्री भारतामध्ये स्थापन करणं हे जरी अवघड असलं तरीसुद्धा लघु उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातली त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आपल्याला औद्योगिकरण करता येईल हा उद्देश कदाचित या ठिकाणी असेल. तर लघु उद्योगांना आवश्यक असणारी मार्गदर्शन व साहित्य एकाच ठिकाणाहून उपलब्ध व्हावे, उद्योगासंबंधीच्या सर्व कार्याचे एकसूत्रीकरण व्हावे, उद्योगांना एकाच छताखाली लागणाऱ्या सर्व सेवा व सहाय्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर एकात्मिक प्रशासकीय यंत्रणा निर्माण करणे. म्हणजे तुम्हाला उद्योग व्यवसाय व्यापार धंदा करायचा असेल, उद्योग विशेषतः स्थापन करायचं असेल, तर आता त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ज्या मंजुऱ्या लागतात, परवाने लागतात, आपल्याला पुढं त्या ठिकाणी डिटेल अभ्यास आहे काय काय त्याच्यासाठी आवश्यक असतं. त्याचं टेम्पररी रजिस्ट्रेशन असतं, परमनंट रजिस्ट्रेशन असतं. टेम्पररी रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात, परमनंट रजिस्ट्रेशनसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती डॉक्युमेंट्स माहिती लागत असते. हे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या सरकारी कार्यालयातून उपलब्ध करावं लागतं. तर उद्योग करायचा असेल आणि एखाद्या व्यवसायकाला संभाव्य उद्योजकाला उद्योग सराव सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारे सर्व काही आहे ते एकाच छताखाली एकाच ठिकाणी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ते उपलब्ध व्हावं हाच त्या ह्या जिल्हा उद्योग स्थापन करण्याचा या ठिकाणी उद्देश आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जाण्यासाठी आणि तिथल्या स्वतंत्र मान्यता घेण्यापेक्षा तुम्ही एकदा जिल्हा उद्योग केंद्राची मान्यता घेतली की पुढच्या त्याच्या त्या मान्यतेच्या आधारावर तुम्ही बाकीच्या ठिकाणचं प्रोसिजर किंवा परवाने तुम्ही किंवा काही रजिस्ट्रेशन नंबर्स तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. आता ह्या जिल्हा उद्योग केंद्राची रचना कशा स्वरूपाची आहे, तर जिल्हा उद्योग केंद्राचं कार्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, हे सरळ साधं सुटसुटीत आहे. केंद्राचा कारभार पाहण्यासाठी महाव्यवस्थापक असतं, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महाव्यवस्थापक एक असणार, चार कार्यात्मक व्यवस्थापक असतात. म्हणजे फंक्शनल, आता याच्यामध्ये मग 10 तालुके असतील एका जिल्ह्यामध्ये तर त्याचं 4 भागामध्ये विभाजन केलं जाईल, त्याच्यापेक्षा जास्त आता 12 असतील तर 3-3 तालुक्यासाठी एक कार्यात्मक व्यवस्थापक असेल असं असेल, किंवा वेगवेगळे जे काही ऑटोमोबाईल सेक्टरसाठी वेगळा असेल वगैरे असंही होऊ शकेल. 3 प्रकल्प व्यवस्थापक असतात अशी संघटन रचना याच्यामध्ये असते. याशिवाय त्या ठिकाणी विस्तार अधिकारी आणि प्रशिक्षण अधिकारी यांचीही नेमणूक केलेली असते. आणि आपण पाहिल्याप्रमाणे MCED जे आहे, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, हे आणि जिल्हा उद्योग केंद्र हे एकमेकांना हातात हात मिळवून या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विविधतेनुसार, म्हणजे आपला आता जिल्हा विचारात घेतला तर आपल्याकडं द्राक्षबाग आहेत, हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं, ऊस आहेत, म्हणजे या अनुषंगाने आपल्याकडं उद्योग व्यवसाय निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून काही योजना लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हे जे जिल्हा उद्योग केंद्र असतं हे सर्वसाधारणपणे काय कार्य करत असतं, तर ही महत्त्वाची कार्य जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे उद्योगाची नोंदणी. कोणताही उद्योग तुम्हाला करायचा असेल, व्यापार वेगळा, उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, उद्योग व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा टेम्पररी रजिस्ट्रेशन करावं लागतं, तात्पुरती नोंदणी करावी लागते जिल्हा उद्योग केंद्रात.
आणि त्याच्यासाठी काही जी प्रायमरी डॉक्युमेंट्स असतात ती डॉक्युमेंट्स आता आपल्याला माहीत आहे, अकाउंट असायला पाहिजे बँकेत, आपलं पॅन कार्ड असायला पाहिजे, आधार कार्ड असायला पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या डॉक्युमेंट आहेत. तुम्ही टेंटेटिव्ह तुमच्या उद्योगाचं नाव काय ठेवणार आहे वगैरे वगैरे. आता इथं जागा नसली तरी चालेल, बाकीचं काही गोष्टी नसली तर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट न, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राथमिक उद्योगाची नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहे. आता आपल्याला माहिती आहे उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यासाठी सुद्धा हे जिल्हा उद्योग केंद्र अतिशय मोठ्या प्रमाणावरती किंबहुना सरकारच्या, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात उद्योगाच्या संदर्भात, उद्योजकता विकासाच्या संदर्भातल्या, त्या सर्व योजना आखण्याचं किंवा आखण्याचं म्हणण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्राकडे असतं. तुमच्यासारखा एखादा संभाव्य उद्योजक होऊ इच्छितोय, त्याला कोणता प्रोजेक्ट करायचा असेल तर तो प्रोजेक्ट करण्याच्या संदर्भात त्याला मार्गदर्शन करणं, ट्रेनिंग प्रशिक्षण देणं, मदत सहकार्य सहाय्य करणं हे सुद्धा ह्या जिल्हा उद्योग केंद्राचं कार्य आहे. तुम्हाला कोणता उद्योग सुरू करायचा कळत नसेल, जा तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रात, तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटा, तुम्हाला माहिती देतील बाबा त्याला एखादा उद्योग असेल त्याला मशनरी कुठे मिळते, कच्चा माल कसा पाहिजे, कुठून उपलब्ध होतो, कशा प्रकारचा लागतो, मशनरी कशा प्रकारची लागते, ती कुठून उपलब्ध होते, जागा किती आवश्यक आहे, भांडवल किती आहे, हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल. उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, आणि हे फक्त सांगत नाही, तुम्ही जर इच्छा व्यक्त केली तर सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतात, हां तुमचं कुठंपर्यंत आले, काय अडचण आहे तुम्हाला वगैरे, या स्वरूपामध्ये हे जिल्हा उद्योग केंद्र उद्योग व्यवसाय त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये सुरू व्हावेत या दृष्टिकोनातून काम करत असतं. तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन हे मी आत्ताही लक्षात सांगितलेलं आहे की बऱ्याच टेक्निकल बाबी आपल्याला माहीत नसतात, मशिनरीच्या संदर्भात नसतात, प्रोसेसच्या संदर्भात नसतात, प्रॉडक्टच्या संदर्भात नसतात, किंबहुना आपल्याला शेड आपला असेल, कारखान्याची जागा असेल किंवा शेड असेल उद्योगाची, ते शेड कसं उभा करायचं, ते परमनंट असावं का टेम्पर, ह्या सगळ्या बाबीसुद्धा या ठिकाणी सांगितल्या जात असतील. त्याचा प्लांट आउटफ्लो काय असावा, कच्चा माल कुठून यावा, पक्का माल कुठून बाहेर पडावा, साठवणुकीसाठीची व्यवस्था कशी असावी वगैरे, हे सगळ्या टेक्निकल ज्या बाबी असतात त्याच्या संदर्भातलं सुद्धा मार्गदर्शन त्या टेक्निकल लोकांच्याकडून तुम्हाला उपलब्ध करू. पण तशाच पद्धतीने यंत्रसामग्री असेल, कच्च्या मालाची उपलब्धता असेल, या संदर्भात सुद्धा डिटेल्स तुम्हाला माहिती असतात, कारण जिल्हा उद्योग केंद्राकडे ह्या सगळ्या बाबी असतील. आता तुम्हाला फळ प्रक्रिया उद्योग सुरू करायचा, तर त्याला मशिनरी कशा प्रकारची पाहिजे, जागा कशा प्रकारची पाहिजे, प्लांट कसा उभा करायला पाहिजेत, एखादी प्रोसेस करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे वगैरे वगैरे, त्याच्यासाठी कच्चा माल तुम्हाला कसा उपलब्ध होईल, हे सर्व डिटेल्स देण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. एवढंच नव्हे तर कोणताही उद्योग व्यवसाय व्यापार धंदा काही जरी सुरू करायचा असेल तर पैशाची म्हणजेच भांडवलाची नितांत गरज असते. तर हे भांडवल कोणत्या माध्यमातून कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला स्वस्तात आणि फायदेशीरपणे उपलब्ध होईल, सफिशियंट उपलब्ध होईल, या दृष्टिकोनातून सुद्धा जिल्हा उद्योग केंद्र मदत करतं, किंबहुना त्या संबंधित बँकांना सुद्धा तुम्हाला कर्ज देण्याच्या संदर्भात ते सांगू शकतात, त्या बँकेला आदेश वजा विनंती करू शकतात. आपल्याकडे अग्रणी बँक नावाची योजना आहे, त्या अग्रणी बँक योजनेमधल्या काही योजना असतील तर त्यासुद्धा त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचं, उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे, तो म्हणजे तुम्हाला सबसिडी. मग काही उद्योगांना सबसिडी असते, ती सबसिडी तुम्हाला कशा स्वरूपाची मिळू शकते, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला हवं, याच्या संदर्भातलं सुद्धा, कारण हा आर्थिक सहाय्यामधलाच मुद्दा येतो, तुम्हाला स्थिर भांडवल किती लागणार, खेळतं भांडवल किती लागणार, तुम्हाला ओन फंड तुम्ही किती घालायला पाहिजे, तुम्ही बॉरोइंग फंड्स किती उपलब्ध करणार, तुम्हाला कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्ही लिस्टेड शेअर मार्केटमध्ये करणार आहात वगैरे वगैरे, ह्या सर्व बाबीचं मार्गदर्शन त्यात. उद्योजकाचं प्रबोधन, आपण एखादी नवीन गोष्ट करतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी रिस्क हा फॅक्टर असतो. आपण उद्योजकतेच्या कार्यामध्ये असेल, उद्योजकतेच्या प्रक्रियेमध्ये असेल, आपण जोखीम रिस्क हा भाग महत्त्वाचा लक्षात घेतला, कारण हे सगळं आपल्याला अननोन असतं, माहीत नसतं, भविष्यकाळात काय परिस्थिती उद्भवेल याची आपल्याला कल्पना असत नाही, तर त्या संदर्भात सातत्यानं उद्योजकाचं
ओरिएंटेशन करणं, त्यांना रिफ्रेश करणं, त्यांचा रिव्ह्यू घेणं, पाठपुरावा करणं, फॉलोअप घेणं, या सर्व गोष्टी आज जिल्हा उद्योग केंद्राला कराव्या लागतात आणि जिल्हा उद्योग केंद्र निश्चितपणे करत असतं. कोणताही व्यवसाय यशस्वीपणे चालवायचा असेल तर व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. तर व्यवस्थापन कसं करायचं, प्लॅनिंग कसं करायचं, डिसिजन मेकिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेशन वगैरे वगैरे, ही जी काही व्यवस्थापनाची कार्ये आहेत ही कशा पद्धतीने पार पाडायची, या संदर्भातला सल्लासुद्धा, मार्गदर्शनसुद्धा जिल्हा उद्योग केंद्र त्या संभाव्य उद्योजकाला करत असतं. त्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी मी मगाशी सांगितले, ते कसे उपलब्ध करायचे, मशिनरी कशी उपलब्ध करायची, कच्चा माल कसा उपलब्ध करायचा, पुरवठादारांची, वितरकांची साखळी कशी, या सर्व गोष्टीसाठीसुद्धा सहाय्य करण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन हे तर खूप महत्त्वाचा भाग आहे. अवेअरनेस, जागरूकता प्रोग्रॅमपासून ते प्रत्यक्ष उद्योजक होण्यापर्यंतचं प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होत असतं, केलं जात असतं. इतर काही आता जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी कृती योजना, मेन योजना केंद्र सरकार किंबहुना राज्य सरकार स्थापन करत असतं, निर्माण करत असतं, त्याचा आखणी करत असते, त्याची अंमलबजावणी आणि कृती करण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्राला करावं लागतं त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने. तर त्या जिल्ह्यासाठी अग्रणी बँकेच्या मदतीनं त्या जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी योजना आखण्याने ती प्रत्यक्षात राबवणं, त्याचं आउटपुट घेणं, रिझल्ट त्याचं आणणं, हे सुद्धा जिल्हा उद्योग केंद्राचं महत्त्वाचं कार्य आहे. अनेक ठिकाणी उद्योगांना विजेचे प्रॉब्लेम येतात, तर वीज त्या MSEB माध्यमातून जर जिल्हा उद्योग केंद्राने सांगितलं तर त्या संभाव्य उद्योजकाला विजेची उपलब्धता होऊ शकते. बऱ्याच वेळेला त्याला MIDC किंवा इंडस्ट्रियल इस्टेटमध्येच जागा मिळेल. आता आपण काही ठिकाणच्या सांगली जिल्ह्यातल्या विचारात घेतला तर सांगली, मिरज असेल, तासगाव असेल, पोलूससारखा भाग असेल, इस्लामपूर, या ठिकाणी आता प्लॉट्स उपलब्ध नाहीत. आता काही प्लॉट तुम्हाला विटा खा शिराळा वगैरे किंवा जत आटपाडीमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील, पण त्या ठिकाणी आजही उद्योजक बाहेरचे जायला तयार नाहीत, तिथले लोकल उद्योजक निर्माण व्हायला तयार नाहीत. तर ज्या ठिकाणी असे विजेचे प्रॉब्लेम आहेत, अशा नवीन ठिकाणी जर एखादा उद्योजक धाडसानं उद्योग व्यवसाय करायला लागला तर त्याला MSEB लाईट देत नाही. मग तुम्ही 5-6 खांब 10 खांब आणा, मग त्याच्यासाठी मग ह्या ठिकाणी भांडवलासाठी पैसे उपलब्ध करायचे का, अशा गोष्टीसाठी पैसे उपलब्ध करायचे. आणि एकदा तुम्ही 5-7 खांब टाकले की ते MSEBची मालकीत होतं आणि MSEB दुसऱ्याला एखाद्याला तिथूनच कनेक्शन देत, त्यावेळेला ह्यांचा झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा असा भाग राहत नाही. म्हणजे नवीन एखादा ज्या वेळेला अशा पद्धतीने वीज मिळवण्यासाठी धाडस करतो त्यावेळेला अशा पद्धती त्याला आर्थिक बुरदुंड सोसावा लागतो. त्यावेळेला जर जिल्हा उद्योग केंद्रानं मदत केली वीज मिळवून देण्यासाठी तर ते संभाव्य उद्योजकाला थोडंसं कमी खर्चाचं ठरू शकतं. उद्योजकता विकास का करायचा, त्या जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास का करायचा, तर औद्योगिक विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होते आणि अशी रोजगार निर्मिती रूट लेवलला झाली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली, तर आपोआपच देशामध्ये होणार आहे, देशाचं काम सोपं होणार आहे, राज्याचं काम सोपं होणार आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्येच रोजगार उपलब्ध होतोय का हे पहिल्यांदा बघा. प्रत्येकाने उठसूट मुंबई आणि पुण्याला जाण्याची गरज नाही, बेळगावला जाण्याची किंवा बेंगलोरला जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये असा रोजगार उपलब्ध होतोय का हे पाहणं खूप महत्त्वाचं, आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा उद्योग केंद्राचं कार्य अतिशय महत्त्वाचं मानलेलं आहे. औद्योगिक संधी, तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत, जिल्ह्याची जी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक भिन्नता आहे, वेगळेपणा आहे, तो लक्षात घेऊन मग तो पर्यटनाचा विकास. आता आपल्याकडं सागरेश्वर आहे, औदुंबर आहे, आपल्या तालुक्याचा विचार केला तर जिल्ह्याचा विचार, खिद्रापूरसारखाचा भाग असेल, चांदोलीसारखा भाग आहे, आपल्याला हे जर आपण लक्षात घेतलं मोठ्या प्रमाणावरती तर आपल्या जिल्ह्यात खिद्रापूरसारखा भाग असेल किंवा बाणूरगड आपल्या जवळ आहे, म्हणजे हे जर आपण लक्षात घेतलं आणि त्याचा जरी विकास केला तरीसुद्धा आपल्याला पर्यटनाचा उद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकतो. म्हणजे संधी किती प्रमाणात आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
आणि बँकांशी संदर्भ हे संपर्क मी मगाशी सांगितलेले आहेत, कारण अनेक बँका ह्या नवीन उद्योजकाला कर्ज देण्यासाठी नाखूष असलेल्या आपल्याला दिसतात. तर अशा आर्थिक वित्तीय संस्था बँका यांनासुद्धा जिल्हा उद्योग केंद्राने सांगितलं तर त्या निश्चितपणे तुम्हाला भांडवलाची उपलब्ध करून देऊ शकतात. आता जिल्हा उद्योग केंद्राची जी प्रगती किंवा कामगिरी आहे, आता हे थोडंसं सरकारी अखत्यारीमधलं भाग असल्यामुळं, राज्य सरकारच्या आधिपत्याखाली चालत असल्यामुळं काही टेक्निकल बाबी पूर्ण केल्या जातात. सरकारनी योजना लादलेत म्हणून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, पण म्हणावं असं आउटपुट त्या ट्रेनिंग सेंटरमधून किंवा जिल्ह्यामधून आपल्याला येताना दिसत नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन आहे. सांगली जिल्ह्याचा भाग वेगळा आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा भाग सोलापूरचा असेल, तिकडं जळगावचा वेगळा असेल, पुण्या मुंबईचा विषय येत नाही. योजना व धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणे जिल्हा उद्योग केंद्राचं महत्त्वाचं कार्य आहे. ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना धोरण औद्योगिक विकासाच्या संदर्भातला आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, पण त्याच्यातून आउटपुट जे यायला पाहिजे ते चांगलं आहे यायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याची औद्योगिकरणाची स्थिती वेगळी असते. काही जिल्हे औद्योगिकरणात अग्रेसर तर काही खूपच मागास असतात. कम्पेअर टू कोल्हापूर, सांगली इज फार बियॉन्ड रिगार्डिंग इंडस्ट्रियलायझेशन. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याशी तुलना करता सांगली जिल्हा हा खूप पाठीमागा आहे, मागास आहे. आता सांगली आणि सोलापूरचा विचार केला तरी सुद्धा सोलापूर आघाडीवर आहे. मग जे काही मागास भाग आहेत तिथल्या जिल्ह्यांनी थोडंसं हलणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही ठिकाणी अडचणी असतात. सरकारची एखादी योजना काही जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम रीतीने यशस्वीपणे राबवली जाते तर अन्य जिल्ह्यात या योजनेचा काही विचारसुद्धा झालेला नसतो. म्हणजे ही खंत आहे. 32-34 जिल्ह्यामध्ये आपल्या जर सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये जर औद्योगिक विकासाच्या सर्व योजना जर राबवल्या गेल्या तर महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र पुन्हा औद्योगिक बाबतीमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही. पण आता आपल्या पाठीमागून अगदी कर्नाटक आपल्या पुढे गेलं, गुजरात तर आहेच आहे, दिल्ली छोटंसं राज्य पुढं आहे. पुरेसे तांत्रिक व व्यवस्थापकीय तज्ज्ञ नाहीत. मी मगाशी म्हटलं तांत्रिक सल्ला दिला जातो वगैरे वगैरे, आता कार्य म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण प्रत्यक्षात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता व्यक्ती कसा आहे, त्याचं नॉलेज कसं आहे, का फक्त पद अडवून बसला आहे, असा असेल तर अडचणीचा आहे. मग काही जिल्ह्यामध्ये जर तांत्रिक नॉलेज देणारा जर किंवा उत्स्फूर्तपणे उत्साहित होऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करणारा असेल, आपण जसं कलेक्टर बघतो, एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर चांगला असेल तर त्या जिल्ह्याचा काही योजना खूप चांगल्या होतात. आपण सुद्धा बघितलं आपल्यातले काही जिल्हा काय असतात, काही काही चांगल्या योजना आखल्यामुळं त्यांचा देशपातळीवरती सुद्धा सत्कार झालेला आपण पाहे. आणि एक खिडकी योजना एका छताखाली सगळं जे म्हणतो ना ते अपेक्षित ठरलेलं आहे. नोकरशाहीचं प्रस्त वाढलेलं आहे. तुम्ही अतिशय उत्साहाने गेला, आज जायचं आपण टेम्पररी रजिस्ट्रेशन उद्योगाचं घेऊन यायचं म्हटलं तर तुम्ही गेला तर तिथं टेबलवरती कोण नसतं. पलूस तालुक्याचा टेबल असेल ते या टेबलावरती जर खुर्ची रिकामी असेल तर शेजारचा खानापूर विटावाला सुद्धा सांगत सुद्धा नाही की तो रजेवर आहे का काय आहे, तुम्ही वाट बघत बसायचं. म्हणजे हे जे नोकरशाहीचं प्रस्त आहे हे खूप वाढलेलं आहे, त्यामुळे सुद्धा फक्त पाट्या टाकायचं काम होतं, प्रत्यक्षात काही उद्योजकता विकासाचं कार्य व घडून येत नसलेलं आपल्याला दिसू येतं. लघु उद्योजकाविषयीचा दृष्टिकोन बदलण्यास आणि त्यांच्याकडून पुरेसा अर्थसहाय्य मिळवून देण्यास प्रभावी ठरू शकलेलं नाही जिल्हा उद्योग केंद्र. शासकीय संस्थांची मदत नाही. बँका जरी सरकारच्या असतील, जिल्हा उद्योग केंद्राने सांगितलं तरी सुद्धा काही वेळेला आर्थिक सहाय्य करत नसताना दिसतात. म्हणजे हे खंत आहे, मोठी गोष्ट आहे. तर जिल्हा उद्योग केंद्र काही जिल्ह्यामध्ये मात्र अतिशय मोठ्या प्रमाणावरती चांगल्या यशस्वीपणे काम करतं, काही जिल्ह्यामध्ये मात्र फक्त नोकरशाहीच्या अनास्थेमुळं या ठिकाणी त्या जिल्ह्याचा विकास होत नसलेला आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे भरपूर स्कोप या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योगाच्या विकासाच्या संदर्भात आहे, पण तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही हे आजचं माझं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कारण जिल्हा उद्योग केंद्राबद्दल आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण जिल्हा उद्योग केंद्र हे आपल्या जिल्ह्यामधले अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. प्रत्येकाला आपल्याला माहिती असायला पाहिजे, कोणताही छोटा मोठा उद्योग करायचा असेल तर जिल्हा उद्योग केंद्राचं सहकार्य घेतल्याशिवाय चालत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो,